डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झालंय आणि निषेध करण्यासाठी राज्यभरातले अन्यायाचे कार्यकर्ते पुण्यात जमलेत. निषेध सभा सुरू आहे. मुक्ता दाभोलकर बोलतायत. मंचाच्या स्वरूपातलं व्यासपीठ मिळालं. अशा वेगवेगळ्या व्यासपीठांच्या माध्यमातून आपला हा विचार आपण जिवंत ठेवला पाहिजे. अशी अनेक व्यासपीठं आपण निर्माण करूया आणि विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद. यानंतर विनंती करतो नितीन पवार. या सभेचे अध्यक्ष बाबा हमीद, मुक्ता, अविनाश, विवेक मंचावर आणि समोर बसलेल्या सगळ्या भावांना आणि बहिणी, या सभेची वेळ 12:30 आहे आणि बऱ्याच जणांना, तुम्हाला आणि मला दोघांनाही ऐकायचंय. मी अगदी थोडक्यात माझं म्हणणं मांडायचा प्रयत्न करतो. मला जे म्हणायचंय त्याच्या रांगोळीचे ठिपके आधीच्या वक्त्यांनी इथं टाकलेले आहेत, पेरलेले आहेत. मी फक्त ते माझ्या पद्धतीने जोडायचा प्रयत्न करतोय. पण मला या सगळ्या सुरुवातीला आधी सांगायचं की दाभोळकरांचा खून ज्यांनी केला त्यांचा शोध लागला नाही याची खदखद आणि संताप आपल्या मनामध्ये आहे. परंतु आपण सगळेजण म्हणतो, आत्ता जे आपण मोर्चा काढला, रॅली निषेध मोर्चा काढला, त्याच्या फलकावर आपण अगदी ठळकपणे लिहिलं होतं की माणसं मरतात, विचार मरत नाही. आणि मला सांगायचं की ज्यांनी दाभोळकरांना मारलं, की आम्ही गेले वर्षभर, आमचा माणूस गेल्याचं दुःख आम्हाला जरूर आहे, पण आम्ही हारलेलो नाही आहोत. मात्र जेव्हापासून तुम्ही दाभोळकरांना मारलं तेव्हापासून तर प्रत्येक क्षण आम्ही जिंकलेलो आहोत. कारण त्यानंतरचा प्रत्येक क्षण विवेकाच्या दिशेने, विज्ञान निष्ठतेच्या दिशेने आम्ही अधिक वेगाने आणि अधिक निश्चयाने वाटचाल केलेली आहे आणि हा तुमचा पराभव आहे. त्यामुळे आम्ही जिंकलेलो आहोत गेले वर्षभर आणि याच्या पुढचा काळ सुद्धा हा आमचा असणार आहे. काल आम्ही हरलो होतो, उद्या आज जिंकलो आहे आणि उद्याही जिंकणार आहोत. त्यामुळे आपण आपल्या मनामध्ये नैराश्याची भावना अजिबात आणायची गरज नाही. आपण जिंकलेलो आहोत. परंतु हे जे जिंकणं आहे ते अधिक व्यापक आणि खरं खऱ्या अर्थाने सार्वत्रिक करण्यासाठी व्यवस्था समजून घेण्याची गरज आहे. आत्ता इथं मांडलं गेलं की इथल्या म्हणजे सुभाष वारे म्हणाले, मंजुळे म्हणाले, आणि तो सगळा तो धागा आपण पुढे नेला पाहिजे. दाभोळकरांना जे जाणवलं त्याच्यामुळं त्यांनी जात पंचायतीविरुद्ध लढा सुरू केला. पण जातीबद्दल आपण काही बोलत नाही, आपल्याला आवडत नाही जातीबद्दल बोललेलं. जात ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आणि जो प्रवास आम्ही आत्ता महात्मा फुले पुतळा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल ते इथपर्यंत केला, त्यात हमीद बरोबरही काही बोलणं झालं ते मी पुढे सांगणार आहे. तो सगळा जो प्रवास आहे आपल्याला पुढे करायचा आहे, त्याच्यामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की या जातीमागची जी व्यवस्था आहे इथली ती लक्षात, ती आपण विसरतोय सारखं आणि ती आपल्याला नको वाटते. त्यातल्या एका व्यवस्थेच्या बद्दल उल्लेख यांनी केला कर्मविभागाच्या सिद्धांताचा आणि जन्माधिष्ठित कर्माचा जो पुढे केला गेला पाहिजे. ह्या सगळ्या व्यवस्थेमधूनच अंधश्रद्धा या पाजरतात. मी आणि हमीद बोलत होतो, मी हमीदला सांगत होतो की आपण हे सगळं पुढे नेऊया. आम्हाला इथं प्रातिनिधिकरित्या बोलवलंय आणि आमच्या विषयाबद्दल सुद्धा हे जोडून घेतलं पाहिजे हे अपेक्षित असणार. पण ते तो ती अपेक्षा त्या बोलण्यातूनच आम्ही आधी थोडीशी पूर्ण करायची सुरुवात केली होती. मी त्याला म्हणालो की सध्या श्रावण सुरू आहे, पुण्यामध्ये ठिकठिकाणी रिक्षाच्या पूजा सत्यनारायणच्या घातलेल्या असतात. याच्या आधी आम्ही काही प्रयत्न केले, यापुढेही आपण अधिक ठोसपणे प्रयत्न करूया की पुढच्या वर्षी असे काही रिक्षाचे स्टँड असतील की तिथं सत्यनारायणची पूजा होणार नाही तर भारताच्या संविधानाची पूजा होईल का, त्याचे काही विचार आपल्याला नेता येतील का. याच्या आधी आम्ही प्रयत्न केले, म्हणजे हा काय आत्ता नव्याने सुचलेला विचार असं नाही. रिक्षावाला भाडं नाकारतो, त्या भाडं नाकारण्याच्या मागे काय मानसिकता आहे, काय कारण आहेत ते बोलता बोलता हमीद व्यसनांबद्दल पण बोलला आणि मग त्याच्याबद्दल पण आपण बोलूया आणि त्यांना सांगूया असं तो म्हणत होता.
पण मला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथल्या मूळच्या व्यवस्थेने त्यांना दिलेल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यात व्यवसायामुळं मी रिक्षावाल्यांच्याबद्दल हे बोलत नाही, मी सगळ्या कष्टकऱ्यांबद्दल हे बोलतोय. मी एक उदाहरण दिलं रिक्षावाल्यांचं, त्याच्यातून त्याच्यात आलेली व्यसनाधीनता, त्याच्यामध्ये असलेल्या अंधश्रद्धा ही सगळी या व्यवस्थेची देणगी आहे. म्हणून ही व्यवस्था, या व्यवस्थेला जर आव्हान द्यायचं असेल तर त्या सगळ्या गोष्ट मुळात आपण भिडलं पाहिजेत, त्याची कारणं त्यांच्यापर्यंत नेली पाहिजेत, तर हा लढा हा खऱ्या अर्थाने व्यापक होईल. आणि त्याची सुरुवात ही आम्ही केली आहे, कारण आम्ही जातो तिथं, त्यांना माहिती आहे ते आम्हाला सत्यनारायणच्या पूजेला नमस्कार करायला सांगत नाहीत, प्रसादही आम्हाला देत नाहीत. त्यांना माहिती आहे, बाबा असेल, मी असेल किंवा आमचे आणखी काही निवडक कार्यकर्ते असतील, अजून सगळे तसे झालेले नाही आहेत हे मान्य आहे मला, की हे त्याला नमस्कार करणार नाहीत. त्यांना हे कळतं, पण तरीही ते आम्हाला बोलवतात आणि ते आमच्याबरोबर राहतात. आमच्याबरोबर ते राहिले नसते तर ते पलीकडे गेले असते, ज्यांनी दाभोळकरांचा खून केला. ते आमच्याबरोबर राहिले याचा अर्थ सगळ्याच गोष्टी संपलेल्या नाही आहेत. ही लढाई आपल्याला अधिक पुढं नेली पाहिजे. म्हणजे एका बाजूला दहीहंडीमध्ये माणसं मेलेली चालतात, मात्र बैलगाडीमध्ये बैलांना काही होऊ नये म्हणून बैलगाडी शर्यतीला बंदी, ते बरोबरच आहे, ते चूक नाही आहे. पण हा इथल्या व्यवस्थेमधला विरोधाभास आहे. दाभोळकरांचा जो खून झाला तो खून पुढं घडणाऱ्या मोठ्या संकटाचा, येणाऱ्या मोठ्या संकटाचा आपल्याला दिलेला संदेश होता. त्यानंतर जे घडलं ते आपल्यासमोर आहे. आज हिंदू राष्ट्राच्या बद्दलची गोष्ट ही काल केली गेलेली आहे, कुणी केली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हिंदू राष्ट्र आणणं म्हणजे पुन्हा इथं जाती व्यवस्था आणणं, कारण का जाती व्यवस्था हेच हिंदू धर्माचं वैवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या वर आपण हल्ला चढवला पाहिजे आणि या सगळ्या ज्या कष्टकरी समाज आहे त्यांना बरोबर घेतला पाहिजे. आत्ता इथं जी गाणी आधी सादर केली त्यात शाहीर सदाशिव भिसे होते, जे पुणे महानगरपालिकेमध्ये काम करतात. इथे नागराज मंजुळे पण आहेत. मला हे सांगायचं आहे की कला वगैरे हे सादरीकरण हे आम्हाला नवीन नाही आहे कष्टकरी समाजाला, कारण म्हणच आहे ना इथल्या व्यवस्थेमध्ये की लिवणं बामणाचं दान कुंभ्याचं गाणं मांग महाराजचं असते. त्यामुळे ते आमच्याकडे आहेत, त्यासाठी अतुल पेठेंसारखे काही सहकारी लाभले आणि त्याच्यामुळे ते पुढं आले, चांगलीच गोष्ट आहे. पण नागराज मंजुळेंनी सुद्धा जी मांडणी केलेली फँटेच्या निमित्ताने ते आपल्या समोर आहे. या सगळ्या माध्यमातून ही जी मूळ अंधश्रद्धा जातीची आहे, ही जीव ज्याच्यामुळे ज्या अनेक गोष्टी आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत आणि जे जीणं ज्याचा नागराजने आता उल्लेख केला की नरक, ते नरक ती संकल्पना सुद्धा आपल्याला वापरावी लागते पुन्हा नरक आणि स्वर्गाची. अत्यंत घाणेरडं जीवन जे जगावं लागते वस्तीमध्ये कष्टकऱ्यांना, त्या जगण्यातून त्या जगण्याची जी कारणं आहेत ही या व्यवस्थेमध्ये आहेत, त्याला आपण सगळेजण मिळून भिडूया असं मला वाटतं. तो निश्चय आपण या ठिकाणी करूया. त्या सगळ्यासाठी अनिस म्हणजे मला एकच गोष्ट शेवटी सांगायची आहे की या ठिकाणी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, वेगवेगळ्या विषयांमध्ये काम करणारे लोक एकत्र आलेले आहेत. त्या सगळ्यांनी जर हा मूळ गाभ्याचा विषय म्हणून घेतला तर उद्या हा दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी विवेकाचा प्रचार हा आपल्या अगदी हृदयाच्या आतपर्यंत झालेला असेल आणि विवेकवादानी आपण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षण हा व्यतीत करू, आपण सगळेजण ते करण्यास निश्चय करू, इतकं आवाहन आणि अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडनं आणि माझ्या स्वतःकडनं व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर खास दिल्लीहून आलेले ज्येष्ठ पत्रकार आशिष खेतान. इकूनच तपासामध्ये डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाच्या काय अवस्था पुण्याच्या पोलिसांनी केली हे आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आशिष खेतान. आज से एक साल पहले वो जो भी कातिल थे और जब उन्होंने डॉक्टर दाभोळकर की हत्या करी, अगर उनको ये लगा होगा कि उनकी गोली चलाने से और दाभोळकर साहब की हत्या करने से उनके विचार और उनकी परिकल्पना की भी हत्या हो जाएगी, तो यहां आकर देख ले इस हॉल में कि वो कितने गलत थे. जो बदलाव की धारा बनकर डॉक्टर दाभोळकर देश में बह रहे थे, आज वो लहर एक सैलाब बनकर पुणे की सड़कों पे निकली. डॉक्टर दाभोळकर की
हत्या की साजिश से पहले शहर में एक और भी साजिश रची गई थी, महात्मा गांधी की हत्या की साजिश, और तब भी यही सोचा था उन हत्यारों ने, उन षड्यंत्र करने वालों ने, कि सत्य की, अहिंसा की विचारधारा की बात करने वाला, उसको प्रतिबिंबित करने वाले व्यक्ति की अगर हत्या कर दी जाए तो उसके साथ उसकी विचारधारा की भी हत्या हो सकती है। आपण बघतो निषेध सभा सुरू आहे आणि साहजिकच अन्यायाचं काम कसं सुरू आहे आणि याच्या पुढे कसं काम सुरू राहणार आहे हे यामध्ये सांगितलं जात आहे। हा वसा पुढे न्यायचा आहे डॉक्टर दाभोलकरांचा, हेच यातून सगळेजण अधोरेखित करतायत। आपण इतरही बातम्या बघायच्यात आणि पुन्हा इतर काही घडामोडींवर लक्ष द्यायचं आहे, पण इथे एक ब्रेक घेऊया। खिलाफ हम चुप नहीं रहेंगे, तो मुझे लग रहा है कि आज से ही वो शुरुआत हो जाएगी जब वो तमाम ताकतें ये महसूस करने लगेंगी कि अब इस देश में सत्य और इंसाफ की आवाजें बुलंद हो चुकी हैं। वो घरों में नहीं बैठेंगी, वो बाहर निकलकर सड़कों पर भी आएंगी, वो मोर्चा भी निकालेंगी, वो धरना भी करेंगी, वो अनशन भी करेंगी, और जरूरत पड़ेगी तो राजनीति में भी आएंगी। मैं पत्रकार की हैसियत से एक बात बताना चाहता हूं कि पिछले 20-25 सालों में महाराष्ट्र में एक बहुत ही इमोरल, अनैतिक सत्ता का स्वरूप, सत्ता से जुड़ी ताकतों का स्वरूप निखर के सामने आया है। वो ये है कि सीटों का बंटवारा, गठबंधन, ट्रांसफर पोस्टिंग्स, गवर्नेंस के नियम, एडमिनिस्ट्रेशन की नियमावली इन ढर्रे पे तय की जाती है कि किस कौन कितनी ज्यादा मलाई लेकर जाएगा, कौन अपने बिल्डर को, कौन अपने माफिया को, कौन अपने गुंडों को बेहतर संरक्षण देगा। आपण ऐकतो ही निषेध सभा आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा, एक वर्षानंतरही मारेकरी सापडले नाहीत त्यामुळे निषेध व्यक्त केला जातोय। आपण इथे एक ब्रेक घेऊन परत येऊया। त्यांच्याबरोबर नेतृत्व देणाऱ्या देशपांडे, श्री पेठे, कलाकार आणि संस्कृती ही ज्या काळामध्ये सत्तेच्या वडचणीला बसतात, जाण्याचा प्रयत्न करतात आणि विचार मारून टाकतात, अशा वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात कलाकार येतात, मुलं येतात, त्याच्या मागे डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांची फार मोठी प्रेरणा जिवंत ठेवण्याचा विचार आहे असं मला वाटतं। आजच्या निषेध सभेमध्ये नेमकं काय बोलायचं माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, कारण मी ह्या चळवळीबरोबर काम करतो। निषेध व्यवस्थांचा करायचा असतो तो बऱ्याच जणांनी केला, पण बदलत्या काळामध्ये प्रसंग मोठा बाका आहे। बऱ्याच नेत्यांनी सांगितलं काय प्रसंग बाका आहे, गेली इतकी वर्ष जे लोक दबक्या आवाजात बोलत होते, किंबहुना त्यांचा आमचा काही संबंध नाही असं परवापर्यंत म्हणत होतो मी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला, ते लोक ज्या वेळेला उघडपणाने बोलायला लागतात तेव्हा डॉक्टर तुम्ही का गेलात असं वाटून जातं। निषेधाची सभा सुरू आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण झालंय, मारेकरी सापडत नाहीत आणि याचा संताप इथे व्यक्त केला जातोय। आपण या सभेबद्दलचे अपडेट्स घेणार आहोत आणि राज्यभरातली निदर्शनं देखील पाहणार आहोत, पण सध्या इथे थांबूयात। पहा फक्त आयबीएन लोकमत।